अलिबागच्या परहूरमध्ये आदिवासी कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घरं मिळाली. वादळात आदिवासींची घरं उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर मुंबईतील केसरदेव सिंघानिया ट्रस्टनं 8 कुटुंबांना घरं बांधून दिली आहेत. यावेळी आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पाहायला मिळालं. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागड किल्ल्याचं जतन संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. पुरातत्व विभागानं किल्ल्याची पाहणी करून अपेक्षित निधीबाबत आवश्यक कार्यवाही करावी तसंच सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. त्यामुळे लवकरच आंबागड किल्ल्याचा जीर्णोद्धार होणार आहे. वर्ध्या शहरातील विविध शासकीय कार्यालयांनीच लाखोंचा मालमत्ता कर थकवलाय. यातून खुद्द जिल्हाधिकारीही सुटलेलं नाही. कित्येक वर्षांपासून हा मालमत्ता कर प्रलंबित आहे, तो भरावा यासाठी नगर परिषदेकडून नोटीसही बजावण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नम्मा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालंय. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज संध्याकाळी विरोधकांची बैठक होणार आहे. सत्ताधारी भाजप एनडीए विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा पवारांचा प्रयत्न दिसतोय. महाराष्ट्रातला महाआघाडीचा प्रयोग दिल्लीतही राबवण्याच्या हालचाली पवारांनी सुरू केल्याचं समजतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. 6 ते 10 एप्रिल दरम्यान शिंदे गटाचा अयोध्या दौरा असेल अशी माहिती भारत गोगावले यांनी दिली आहे. या दौऱ्यात शिंदे गटाचे आमदार आणि खासदारही सोबत असणार आहेत. अनिल परब यांना हायकोर्टाकडून पुन्हा दिलासा मिळाला. ईडी प्रकरणी 28 मार्चपर्यंत कठोर कारवाई नको असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टानं ईडीला दिलेत. दापोली रिसॉर्ट प्रकरणी दाखल ईसीआयआर रद्द करत अटकेपासून दिलासा द्यावा अशी याचिका परबांनी हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी कोर्टानं हे निर्देश दिले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे